विधानभवनाच्या लॉबीत शेलार आणि रोहित पवारांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. फडणवीस धमकी प्रकरणी काल भाजपकडून रोहित पवारांवरती गंभीर आरोप करण्यात आले होते, तर आज शेलार आणि रोहित पवारांच्या भेटींमुळे मात्र चर्चा न उधाण आल्याचं कळतंय. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ओम यांच्याकडून. ओम, शेलार आणि रोहित पवार यांच्यामध्ये जी भेट होते या भेटीबाबत अनेक चर्चा न उधाण आल्याचं कळतंय, भेटीबाबतचा काही तपशील हाती आलाय का? गार्गी, याप्रमाणे आपण पाहू शकतो, मागील 2 ते 3 दिवसामध्ये भाजप आमदारांकडून सातत्यानं रोहित पवारांना टार्गेट केलं जात आहे. मराठा आरक्षण असेल किंवा जो व्हायरल व्हिडिओ झाला होता ज्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली, त्या सगळ्यामध्ये रोहित पवारांची चौकशी व्हावी अशी मागणी अशोक शेलार आणि इतर आमदारांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर या दोघांची भेट होणं निश्चित चर्चेचा विषय ठरू शकतो. विधिमंडळाच्या आवारामध्ये ही भेट झाली आहे. कुठलीही अधिकृत बैठक किंवा अशा अधिकृत कुठलीही ही भेट नव्हती. दोन्ही आमदार जेव्हा विधानभवनामध्ये प्रवेश करत होते त्यावेळेला समोरासमोर हे दोघे आले आणि त्यानंतर त्यामध्ये चर्चा झाली, त्यामुळे निश्चित स्वरूपात या भेटीची चर्चा होणं अपेक्षित आहे आणि ती साहजिक सुद्धा आहे. तर भेटीमध्ये चर्चेमध्ये नेमकं काय घडलं ते अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. याकडे लक्ष असेल, अधिक अपडेट घेत राहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.